बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र सदैव ऑन ड्युटी असलेल्या सैन्य दलातील जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन सणासह इतर सण साजरे करता येत नाही. तर अंध अपंग मुलं वृद्धाश्रमातील वयोवृद्ध यांना सण साजरे करण्यासाठी हक्काचे घर नसते. त्यामुळे रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून समर्थ प्रतिष्ठान ढोल तशा पथकाच्या मुलींनी फराज खान पोलीस स्टेशन एरवाडा जेल येथील पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. त्यामुळे रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून समर्थ प्रतिष्ठान ढोलताशा पथकाच्या मुलींनी फराज खान पोलीस स्टेशन एरवाडा जेल येथील पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. तसेच वृद्धाश्रमातील आजी आजोबांना, अंध अपंग मुलांना, अग्निशामक दलाच्या जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. मागील 10 ते 12 वर्षापासून या पथकाच्या मुली सर्व ठिकाणी जाऊन रक्षाबंधन साजरी करतात. प्रतिनिधी सायली शिर्केसह आधार न्यूज पुणे. आम्ही हा जो कार्यक्रम आहे हा आम्ही 10 ते 12 वर्षापासून चालू आहे. आम्ही कमांड हॉस्पिटल, फराज खाना आणि वृद्धाश्रम आणि येरोडा जेल असे या ठिकाणी आम्ही मुली सगळ्यात जातो आणि राख्या बांधतो. पोलीस ऑफिसर्स वगैरे जे ऑन ड्युटी असतात, जेव्हा कार्यक्रम वगैरे असतात, सण असतात, तेव्हा पण त्यांना जायला लागतं जॉबला. त्यामुळे त्यांचं सेलिब्रेशनसाठी आम्ही हा सण त्यांच्यासोबत साजरा करतो. कसं वाटतं त्यांच्याबरोबर सण साजरा केल्यावर? खूप छान वाटतं, म्हणजे समाधान वाटतं की आम्ही काहीतरी करतोय कोणासाठी तरी चांगलं असं. म्हणजे ही आयडिया कुठून आली तुम्हाला? मनात कसं काय आलं की नाही काय असं हे काहीतरी जाऊन राख्या बांधा? म्हणजे आता आपण बघतो ना की ऑन ड्युटी जे पोलीस असतात ते त्यांच्या घरच्यांसोबत हा सण साजरा करू शकत नाही. त्यांना कोणीतरी राखी बांधावी हेही त्यांच्या असतं ना. म्हणून आम्ही समर्थ प्रतिष्ठानतर्फे आम्ही त्यांच्या इथे जातो आणि राखी पौर्णिमेचा सण त्यांच्यासोबत साजरा करतो.